नारायणगाव येथील गुरुवरे सबनीस विद्या मंदिर परिसरातील मीनाक्षी कृपा वसतिगृहाजवळ गेले अनेक दिवसांपासून बिबट्याने एकच उच्छाद मांडला आहे. बिबट्याने एका पाळीव कुत्र्याला नुकतेच आपल्या जबड्यात पकडून बरेच अंतर फरफटत नेत ठार केले होते. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने या परिसरात बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरे लावण्यात आले होते. मात्र 3 दिवस होऊनही हा बिबट्या पिंजऱ्याकडे फिरकलाच नाही, त्यामुळे बिबट्याने हुलकावणी दिल्यामुळे शालेय महाविद्यालयीन विद्यार्थी शिक्षक तसेच वन विभाग पुरता हैराण झाला आहे. गेले 2 दिवस येथे दिवसभर ड्रोन कॅमेऱ्याद्वारे निरीक्षण करूनही बिबट्याचे ड्रोन द्वारे दर्शन झाले नाही. रात्री नाईट मोड ड्रोनचा वापर करून बिबट्याच्या हालचालींवर नजर ठेवण्यात येणार असल्याची माहिती वनक्षेत्रपाल प्रदीप चव्हाण यांनी दिली होती. मात्र रात्री ड्रोन कार्यरत झालाच नाही. दरम्यान 3 दिवसांपूर्वी ज्या कुत्र्याला बिबट्याने आपल्या जबड्यात नेले त्यावेळी ही घटना पाहत असलेल्या काही महिला व तेथील रहिवाशांनी नेमकी घटना कशी घडली याबाबतची माहिती सांगितली. येथील वसतिगृहात राहत असलेल्या विद्यार्थ्यांच्या मनात बिबट्याच्या भीतीने धडकी भरली आहे. येथील विद्यार्थी तसेच काम करणाऱ्या महिला यांनी घटना कशी घडली याबाबत माहिती दिली आहे. याच बातमीचा प्रत्यक्ष आढावा घेतला आहे आपला आवाज न्यूज नेटवर्कचे कार्यकारी संपादक किरण वाजगे यांनी, पाहूयात. आपण आहोत बिबट्या प्रवण क्षेत्रामध्ये, जिथे ह्या जुन्नर तालुक्यात अनेक ठिकाणी बिबट्यांचा वावर आपल्याला सातत्याने जाणवतो. नारायणगाव त्यापैकी एक शहर आहे, गाव आहे. या नारायणगावामध्ये गुरुवरे रापस सबनीस विद्या मंदिराच्या परिसरामध्ये जे मीनाक्षी कृपा हॉस्टेल आहे, लेडीज हॉस्टेल आहे, जेंट्स हॉस्टेल समोरासमोर आहे, आणि याच्या अगदी मध्यभागी परवा रात्री या ठिकाणी बिबट्याने एका पाळीव कुत्र्याला आपल्या जबड्यात पकडून नेलं, त्याला ठार केलं. प्रत्यक्षदर्शी आहेत किंवा इथे रोज राहणारे विद्यार्थी आहेत, काही मावशी पण आहेत, त्यांच्या तोंडून आपण हा थरार जाणून घेणार आहोत. काय भावना आहे त्यांच्या मनात? मी तर तुझं नाव सांग आणि कसं वाटतंय तुला? माझं नाव अथर्व पालांडे, मी फर्स्ट इयर ABMचा स्टुडंट आहे. आणि 5 डिसेंबरच्या रात्री सुमारे 1:13 वाजलेले तेव्हा त्या रथ पाठून बिबट्या आलेला इथे कुत्रा बसलेलं, ते त्यांनी इथे कुत्र्याला हे करून त्याच्या गळ्याला हे करून त्याला फडफडत त्या साईडनी पाठचा जो रस्ता आहे तो फडफडत त्याला त्या रस्त्यातून घेऊन गेले, ओढत नेलेला, फरफडत नेलं. मावशी तुम्ही रोज इथे येता, इथे काय काम करता आणि काय भावना आहे? मेसवर आहे आम्ही स्वयंपाक करायला. अच्छा. मग सकाळी येताना 6 वाजता लवकर यायला लागतं ना, भीती वाटते ना मागाची. कधी पाहिलं तुम्ही बिबट्या? आणि मग माग मग दोन दोन नेलं तेव्हाच बघितलं का नाही, तेव्हा बघितलं, त्याच्या परत वर चार जाऊन पण बघितलेला. बरं, वाटती भीती. पण आता काय करायचं? काय तुम्ही खबरदारी काय घ्यायची? खबरदारी काय यांना सांगू, त्या ऑफिस मध्ये सांगायचं. मावशी तुम्ही रोज सकाळी 6 वाजता इथे येतात, तुम्हाला बिबट्याचं दर्शन झाले, तुम्ही इथे ऑफिस मध्ये सांगता, त्याच्यानंतर तुम्हाला काय उत्तर आलं? मग ते म्हणतात आम्ही सांगितले त्यांना, येतील ते वन बघावाली बघतील ते करतील, चालू आहे प्रयत्न आमचं, ते म्हणले एवढं. ताई मला सांगा की तुम्ही बिबट्या पाहिलाय? पाहिले बिबट्या याच ठिकाणी? काय भावना आहे तुमच्या मनात? म्हणजे त्या दिवशी सगळी शांतता होती, आवाज आला ती काळी कुत्री ना, तिचा आवाज आला की आम्ही दोघं बाहेर आलो, माझ्या मिस्टरांनी त्या आवाज आल्यामुळं ते कळलं की आम्ही इथं बिबट्या तिकडनं आले त्या बाजूला. अच्छा. हां, त्यामुळं समजलं की तो तिथपर्यंत इथून नेलं, माझ्या मिस्टरांनी आवाज दिला, तर त्यामुळं तरी इकडं बघितलं त्याने, त्याचा चेहरा त्याने इकडे केला आणि मग पळ सुटला तो. काय भावना होते नेमक्या तुम्हाला, काय वाटलं त्यावेळेस, किती भीती होती तुमच्या? मला एकदम हे झालं आणि मग यांचा दरवाजा वाजवला आम्ही दोघांनी, मग आम्ही बोलत बसलो या विषयावर, इथपर्यंत येऊन गेलो आम्ही, पुढं पण गेलो. आपल्या डोळ्या देखत आपल्या पाळीव प्राण्याला ओढत नेले बिबट्याने, आपण त्यांच्या तोंडून आपली भावना जाणून घेतलेली आहे. खरोखर बिबट्याची दहशत प्रचंड प्रमाणात आहे. अनेक ठिकाणी उत्तर पुणे जिल्ह्यात जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरूर या तालुक्यामध्ये हा बिबट्याचा प्रश्न ऐरणीवर आहे. प्रशासनाने, शासनाने आणि वन विभागाने योग्य ती दखल घेऊन बिबट्याचं प्रजनन करावं अशी मागणी येथील खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी संसदेत देखील मांडलेली आहे, पत्र देखील दिलेलं आहे, पत्र व्यवहार केला आहे. काय होईल, कधी होईल या बिबट्याचा बंदोबस्त, हा येत्या काळात आपल्याला पाहायला मिळणार आहे. कॅमेरामन नीरजसह मी किरण वाजगे, आपला आवाज नारायणगाव.